अकोट अकोला महामार्गावरील देवरी फाटा येथे 20 मे रोजी दुपारी 2 ते 3 च्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्याने तडाखा दिला असून यावेळी या वादळामुळे देवरी फाटा येथील दुकानदारांच्या दुकानात हॉटेलमध्ये वादळ घुसल्याने येथील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। दिनांक 20 मे रोजी अचानक देवरी फाटा येथे चक्रीवादळ वारे मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्याने देवरी फाट्यावरती एकच हल्ला कल्लोळ माजला होता। यावेळी फाट्यावरील या परिसरातील किरकोळ विक्रेत्यांच्या अनेक वस्तू या वादळामुळे दिसेनासे झाल्या, ज्यामुळे दुकान चालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरातील अनेकांची छपरावरील टीन पत्रे उडून गेलीत, तर काही किरकोळ विक्रेते व हॉटेल चालकांच्या अनेक वस्तूंचे नुकसान झाले असून यावेळी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा फाट्यावरती सर्व दुकानदारांना बसला आहे। हे वादळ अनेक दुकानांमध्ये शिरले असून सगळीकडे धुडीचे साम्राज्य पसरून वस्तूंचे देखील नुकसान झाले। या वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून दुकानदारांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे।